सांगलीच्या गोंठेवारीतील रहिवाशांना न्याय मिळवून देणारच असे प्रतिपादन गोंठेवारी चळवळीचे नेते चंदन चव्हाण यांनी केलं आहे सांगलीत गुंठेवारी चळवळीचे नेते चंदन चव्हाण यांनी गुंडेवारीतील रहिवाशांना न्याय देण्यासाठी जे आंदोलन आणि लढा उभा करतायत त्या लढ्याला चंदन चव्हाण यांनी ताकद देण्यासाठी ही चळवळ आणखीन तीव्र करण्यासाठी संजयनगर येथील चैतन्य प्लॉट आदगोंडा पाटील नगर येथे मनसेचे नेते सांगली जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली यावेळी नितीन शिंदे यांनी भागातील लोकांना आपल्या हक्कासाठी आणि आपल्या सात बाऱ्यावर आपले नाव लागायचे असेल तर या भागाचा सा विकास साधायचा असेल तर पंधरा मार्च रोजी होणाऱ्या गुंठेवारीमुक्त मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन केलं आहे यावेळी गुंठेवारी चळवळीचे नेते चंदन चव्हाण याकूब मणे राजीत माने आदित्य भाऊ पटवर्धन यांच्यासहित अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते